कोणाच्या तरी घरात चोरी झाली चोरानं ड्रॉवरमधला मुद्देमाल उचलला कोणीतरी प्रत्यक्ष चोरी केली कोणीतरी टॉर्च दाखवला त्यानंतर चोराने तो माल विकला आणि कुणीतरी तो माल खरेदी केला आता ही भाषा पहा तुम्हाला एखादी खमंग अशी क्राईम स्टोरी वाचल्याचा फील येईल तुम्ही म्हणाल बातमीदाराने बातमी मस्त लिहिली का। आहे पण थांबा कुठल्याही निष्कर्षाला येण्याची घाई करू नका कारण ही बातमी नव्हे हा अग्रलेख आहे आणि ही चोरीची घटना नव्हे सत्ता स्थापनेचा एक अयशस्वी ठरलेला प्रयत्न आहे नमस्कार मी देवेंद्र शिरूरकर आपण पाहत आहोत द अर्बन बीट्स आणि अर्बन बीट्सच्या मुद्द्याची गोष्ट मध्ये प्रारंभी मी तुम्हाला जी बातमी सांगितली त्या बातमीचा मुद्दा आणि त्यातील गोष्टही तुम्हाला सांगतो भाजप आणि अजित पवार यांच्या कलगीतुऱ्यामध्ये खरं तर शिवसेनेला अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही मग तरीही संजय राऊत इतके अस्वस्थ का झाले असतील बरं स्वतःहून या कलगीतुऱ्यामध्ये उडी मारत त्यांनीही अजित पवार यांच्याबद्दलची खतखत उघड केली आहे आणि ती त्यांना करायची आहे हा यातला खरा मुद्दा आहे ही यातली खरी गोष्ट आहे शरद पवार यांच्या संमतीखेरीज अजितदादा चोपन्न आमदारांचं पत्र घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास जाणार नाहीत ही गोष्ट साफ आहे आता भाजपने अजित पवार यांच्या या कृतीला चोरी म्हटलं तर राऊत यांनी त्यास दुजोरा देत या चोरीचं चो कारण काय असा सवाल उपस्थित केलाय आपल्याला हव्या त्या अटीशर्थींवर शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं यासाठी पवार साहेबांनी खेळलेला हा डाव होता आणि शिवसेना त्यात अलगतपणे अडकली आणि ती सुद्धा आपल्यासारखा मुदि प्रवक्ता असताना अडकली याचं वैषम्य आता संजय राऊतांना जास्ती बोचत आहे म्हणून ते या प्रकरणी लेखणी झिजवताना दिसत आहे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असूनही स्वतःकडे मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेना निर्णय प्रक्रियेमध्ये आकुंचन पावली आहे त्याचा सल मनात घेऊन संजय राऊत यांनी भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या चोरीच्या विधानावर भाष्य केलं आहे ही खरी यातली गोम आहे भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला आणि आता भाजप राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून मोकळी झाली तर या शक्यतेमधून या भीतीमधून राऊत यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या उपलब्ध पर्यायाचा स्वीकार करत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळवून दिल्याचं समाधान पदरी बांधलं आणि स्वतःसाठी चाणक्य असल्याचा फीलही उपभोगला मात्र हे होत असताना आपण एक सक्षम बाणेदार पक्ष विरोधकांच्या दावणीला बांधत असून त्याचे दुष्परिणाम त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नसावेत सत्ता स्थापनेनंतरचे काही गोडी गुलाबीचे दिवस संपल्यानंतर म्हणजे हनीमून हनीमून पिरियड म्हणतो ज्याला आपण तो, तो संपल्यानंतर त्यांना हे भान आलं पण आता उशीर झाल्याची जाणीवही त्यांना झाली असावी आपल्याकडं घी देखा बडगा नाही देखा अशी एक म्हण आहे अगदी गावढळ भाषेत सांगायचं चा झालं आमच्या मराठवाड्याच्या ग्राम्य भाषेत सांगायचं चा झालं तर आपलीच मोरी आणि डॅश 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 तशी गत शिवसेनेची झालीय आणि याची बोच संजय राऊत यांच्या मनामध्ये आता चलत्या आहे म्हणून संजय राऊत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कलगीतुऱ्यामध्ये स्वतःहून उडी घेताना दिसताय कारण काय जनकल्याणाच्या अनेक योजना मनात आहेत जनतेला दिलासा द्यायची इच्छा तर मनात प्रचंड आहे पण निर्णय घेता येत नाही याचा अनुभव सातत्याने यायला लागला याची सुरुवात झाली सर्वसामान्य जनतेला वीज बिलामध्ये सवलत देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांना खरे तर करोना काळात टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वीज बिलामध्ये दे सवलत देण्याची अनिवार्य इच्छा होती पण ते देऊ शकले नाही सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी सेनेची आणि विशेषतः शिवसेनेचे चाणक्य म्हणून राऊतांची अवस्था आहे म्हणून ते चोरीचा माल विकत घेणे गुन्हा असल्याचं सांगत अजितदादांच्या सत्तास्थापनेला सत्तास्थापनेच्या प्रयत्नाला चोरी म्हणतायत हे कळण्या इतपत महाराष्ट्रातली जनता सोज्ञ आहे आता संजय राऊत यांच्या एका विधानाकडे येऊयात हो संजय राऊत म्हणतात गांभीर्य आणि संयम हे महाराष्ट्रातील राजकारणाचे वैशिष्ट्य आहे हे विधान खरं कसं मानायचं शिवसेनेने खरोखरीच संयम ठेवला असता आणि ज्यांना विरोध करत शिवसेनेने आजवरची वाटचाल केली आहे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं नसतं तर शिवसेनेचं गांभीर्यही दिसून आलं असतं कदाचित शिवसेनेची प्रतिमा आणखी मोठी करण्याची संधी राऊतांनी घालवली आणि राऊतांच्या या विधानामध्ये काही दम नसेल आणि राज्याच्या राजकारणामध्ये संयम आणि गांभीर्याचा लवलेशही नसेल तर राऊत तसे का सांगत सुटले आहेत हा एक प्रश्नच आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची आज जी काही कोंडी आहे कोंडी होत आहे आज जी काही तोंड दाबून बुक्क्याचा मार शिवसेनेला सहन करावा लागत आहे ती जी काही अस्वस्थता आहे ती जी काही कोंडी आहे ती फोडण्यासाठी त्यांना आता संयम महत्वाचा वाटू लागला आहे की काय ही यातली मुद्द्याची गोष्ट आहे संयमाची भाषा करणारी शिवसेना हा संयम आणखी किती काळ ठेवेल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे कारण खेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचं राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचं सामर्थ्य कमी करण्यासाठी खेळलेला डाव अयशस्वी करण्यासाठी अथवा उधळून लावण्यासाठी खुद्द संजय राऊत खेडमध्ये मुक्कामी होते त्यांनी राष्ट्रवादीकडून होणारे वार आणि राष्ट्रवादीची खेळी परतावून लावण्याचा आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा राष्ट्रवादींनी त्यांना ताकास तूर लागू दिली नाही आणि आपली सत्ता आणली अशा वेळी संतापलेल्या संजय राऊत यांनी जी काही संयमी भाषा केली ती भाषा पाहता या महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल हे येणारा काळ नक्की सांगेल शिवसेनेचा हा संयम शिवसेनेची ही कोंडी आणखी किती दिवस टिकेल याबाबत आपल्या प्रतिक्रिया आपली मत, आपल्या अभिप्राय द अर्बन कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा द बिट्स पहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन मुद्द्याच्या नवीन गोष्टीसह तुर्तास नमस्कार